आजपासून आपण 8वीचा सिलेबस सुरू करणार आहोत। तर बघा, इथे सर्वात पहिले काय दिलेलं आहे, रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, यांचा आपल्याला इथे काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, आपण सविस्तर याच्यामध्ये बघणारच आहोत। आणि एक महत्त्वाची तुम्हाला गोष्ट यामध्ये सांगायची, 8वीच्या सिलेबसशी संबंधित, आता प्रथम सत्राला 9 धडे आहेत। आता बघा, तुम्हाला इथे दिसतच असेल, प्रथम सत्राला टोटल 9 धडे आहेत आणि द्वितीय सत्राला जर बघितलं तुम्ही टोटल तर 8 धडे आहेत, म्हणजे एकूण असे 17 धडे आहेत। परंतु एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी सांगायची होती ती म्हणजे काय, की हे सर्व जे काही धडे आहेत तुम्हाला 8वीला, ते सर्व 9वी आणि 10वीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे धडे आहेत। कारण की याच्यामध्ये सर्व तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला 9वी आणि 10वीच्या सिलेबसची अभ्यासाला आहे। ठीक आहे, तर आता बघा, आपल्याला आता सर्वात पहिले आपल्याला प्रथम सत्राचे धडे बघायचे। पहिला धडा तर इरॅशनल, रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स आहेत। त्यानंतर आहे पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सवर्सल, हा अतिशय महत्त्वाचा धडा आहे, लक्षात असू द्यायचं। ठीक आहे, पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सवर्सल, समांतर रेषा आणि त्यांची छेदिका। त्यानंतर तिसरा धडा आहे इंडायसिस आणि क्यूब रूट्स, घातांक आणि घनमूळ, अतिशय सोपा धडा आहे, व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन तो शिकायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर आहे अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल। ठीक आहे, अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब आणि मेडियन म्हणजे काय, मध्यगा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आहे एक्सपान्शन फॉर्म्युले, म्हणजे विस्ताराचे सूत्र, जे की आपल्याला 9वी असेल 10वी असेल पुढे 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन म्हणा, तुम्ही काहीही करणार, इंजिनिअरिंग वगैरे करणार, तर त्यामध्ये सुद्धा या फॉर्म्युल्यांचा तुम्हाला यूज करावा लागणार आहे। त्यानंतर आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, म्हणजे बैजिक राशींचे अवयव। ठीक आहे, त्यानंतर आहे व्हेरिएशन, व्हेरिएशनमध्ये 2 प्रकार आपल्याला प्रामुख्याने बघायचे आहेत। एक आहे डायरेक्ट व्हेरिएशन, कुठलं व्हेरिएशन, डायरेक्ट। ठीक आहे, आणि एक आहे इनव्हर्स व्हेरिएशन, समचलन आणि व्यस्त चलन, हे आपल्याला प्रामुख्याने बघायचे आहेत। त्यानंतर आहे क्वाड्रिलॅटरल्स, कुठला आहे, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, त्याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना करायची आपल्याला, आणि त्याचे टाईप्स बघायचे आहेत, टाईप्स म्हणजे काय, प्रकार बघायचे आहेत, अतिशय महत्त्वाचा धडा आहे, लक्षात असू द्यायचं आहे। आणि शेवटी आहे डिस्काउंट आणि कमिशन, म्हणजे सूट, आणि याला आपण कमिशनला काय म्हणू, दलाली एक प्रकारे। ठीक आहे, हा धडा सुद्धा आपल्याला बघायचा आहे। तर अशा रीतीने आपल्याला प्रथम सत्राचे टोटल 9 धडे जे आहेत प्रथम सत्रामध्ये अभ्यास करायचे आहेत। ठीक आहे, तर आज आपण काय करूयात, रॅशनल आणि इरॅशनल नंबर जो आहे त्या धड्यापासून सुरुवात करूया। रॅशनल आणि इरॅशनल जो धडा आहे तो सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही नंबर्स जे आहेत ते माहीत असणं गरजेचे आहे, म्हणजे संख्यांचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे। तर सर्वात पहिले आपण बघूयात नॅचरल नंबर्स, म्हणजेच कोणत्या संख्या, नैसर्गिक संख्या, ज्यांनाच काउंटिंग नंबर्स सुद्धा म्हणतात, म्हणजे मोज संख्या। साधं सरळ आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्या संख्या आपण मोजण्यासाठी वापरतो, कशासाठी मोजण्यासाठी, काउंटिंग करण्यासाठी वापरतो, त्यांना काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या। मग आपण काउंटिंग कुठून सुरू करतो, मोजायला कुठल्या नंबरपासून सुरू करतो, 1 पासून, बरोबर का, 1 2 3 4 5 आणि अशा असंख्य संख्या आहेत पुढे की ज्या आपण मोजण्यासाठी वापरू शकतो। ठीक आहे, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात। ठीक आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे, 1 आहे, आणि सर्वात मोठी सांगू शकतो का आपण, नाही सांगू शकणार नाही। ठीक आहे, त्यानंतर बघा पूर्ण संख्या, आता पूर्ण संख्येची जर व्याख्या बघितली तुम्ही तर काय आहे बघा, त्यामध्ये सांगितलेलं आहे की 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या, म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे कुठून सुरुवात होते त्यांची, 1 2 3 4 5, आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक आणखीन एक कुठला नंबर ॲड करायचा आहे, 0, बरोबर, आणि ह्या सर्व संख्या मिळून कुठल्या संख्या तयार होतात, होल नंबर्स, म्हणजे पूर्ण संख्या तयार होतात, म्हणजे 0 1 2 3 4 5, म्हणजे होल नंबर्समध्ये फक्त 0 हा जो आहे तो प्रामुख्याने येतो। ठीक आहे, त्यानंतर आहे नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे इंटीजर नंबर्स, पूर्णांक संख्या, तुम्ही या अगोदरच बघितलं असेल अशा पद्धतीची, याला काय म्हणतो आपण, नंबर लाईन म्हणतो, संख्या रेषा म्हणतो। इथे जो काही 0 आहे, या 0च्या उजव्या बाजूला धन संख्या असतात, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, बरोबर का, आणि 0च्या डाव्या बाजूला कुठले नंबर्स असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात, म्हणजे ऋण संख्या असतात। यामध्ये लक्षात असू द्यायचं आहे, आपण जर डावीकडून उजवीकडे जर जातोय, डावीकडून
उजवीकडे जर जातोय तर तिथे संख्या काय होत जातात, वाढत जातात, आणि उजवीकडून जर आपण डावीकडे येतोय तर संख्या काय होत जातात, लहान होत जातात. हे लक्षात असू द्यायचं आहे. ठीक आहे, बघा इथे कशा रीतीने लिहिलेलं आहे. डॅश 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 करण्याचं कारण काय, सुरुवातीलाच, कारण की ही आपण जर तुम्ही बघितलं इथे लाईन आहे ती रेषा आहे, आणि रेषा ही दोन्ही बाजूंनी आपण कितीही वाढवू शकतो, बरोबर का. याचा अर्थ इकडे पण आपण नंबर ही रेषा वाढवल्यानंतर किती पण नंबर्स येऊ शकतात, इकडे या राईट साईडला जरी वाढवली तरी किती नंबर्स येऊ शकतात, म्हणजे असंख्य नंबर दोन्ही साईडने वाढू शकतो. म्हणजे यामध्ये आपण सांगू शकत नाही की सर्वात लहान संख्या कोणती आहे आणि सर्वात मोठी संख्या कोणती, हे दोन्हीही संख्या आपण सांगू शकत नाही. जसं नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या एक आहे, पूर्ण संख्यांमध्ये आपल्याला इथे वर दिसतच असेल झिरो ही सर्वात लहान संख्या आहे, बरोबर. तसं आपण इंटीजर नंबरमध्ये सांगू शकत नाही. एक लक्षात असू द्यायचं आहे, इंटीजर नंबर म्हणजेच पूर्णांक संख्यांमध्ये धन संख्या येतात, शून्य येतो आणि ऋण संख्या येतात. ठीक आहे, त्यानंतर प्रामुख्याने आता हा नंबर तर तुम्हाला पुस्तकात तर दिलेला नाही आहे, परंतु हा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे मी मुद्दाम इथे घेतला आहे. प्राईम नंबर, प्राईम नंबर म्हणजे काय, त्याला मूळ संख्या म्हणतात. मग मूळ संख्या कोणाला म्हणायचं, कोणत्या संख्यांना आपण प्राईम नंबर्स म्हणू, तर ज्या संख्या एकच्या आणि स्वतःच्याच पाड्यात येतात. ठीक आहे, एकच्या आणि स्वतःच्याच पाड्यात येतात त्यांना आपण प्राईम नंबर म्हणायचं आहे. मग आता इथे मी काही उदाहरणासाठी काही नंबर्स घेतलेले आहेत. मग आता एक जो आहे, बघा एक हा एकच्या पाड्यात येतो, पण आणखीन बघा इथे जो आहे हा एक प्राईम नंबर येत नाही. ठीक आहे, एकच्या पाड्यात एक जरी असला, बघा प्राईम नंबरला लक्षात असू द्यायचं दोन संख्यांच्या पाड्यात यायला पाहिजे. दोन संख्या म्हणजे कुठल्या, स्वतः एक आणि स्वतः तीच संख्या. ठीक आहे, आता त्यानंतर दोन बघा, ही दोन जी आहे एकच्या पण पाड्यात येते आणि दोनच्या पण पाड्यात येते, बाकी कोणत्या पाड्यात येणार का, नाही. याचा अर्थ ही प्राईम संख्या आहे, बरोबर. त्यानंतर तीन, तीन एकच्या पाड्यात येतं, तीनच्या पाड्यात येतं, बाकी कोणत्या पाड्यात, म्हणजे प्रत्येक संख्या ही एकच्या पाड्यात येतेच. ठीक आहे, येणार का दुसऱ्या पाड्यामध्ये तीन, नाही. याचा अर्थ ती सुद्धा प्राईम संख्या आहे. आता जर आपण फोरकडे जर बघितलं तर फोर ही एकच्या पाड्यात येते, दोनच्या पाड्यात सुद्धा येतं आणि चारच्या पाड्यात सुद्धा येतं, बरोबर का. याचा अर्थ ही प्राईम नंबर नाही आहे, म्हणजे मूळ संख्या नाही आहे. लक्षात आलं, मूळ संख्या नाही आहे का ती, नाही आहे. आपण याला कट करून घेऊयात. त्याच्यानंतर फाईव्ह जे आहे ते फाईव्ह कोणत्या पाड्यामध्ये येईल, वन आणि फाईव्हच्याच, बाकी कुठल्याही पाड्यामध्ये येत नाही, म्हणून ती पण काय आहे, मूळ संख्या आहे. आणि सिक्स जर बघितलं आपण तर सिक्स हा वनच्या पाड्यामध्ये येतो, बेत्रिक सहा, तीन दुने सहा, सहा एक सहा, याचा अर्थ प्राईम नंबर आहे का, नाही, बरोबर. सिक्स एक नाही आहे, एक मिनिट हा, एक नाही आहे, एक आहे का, नाही आहे, दोन आहे, तीन नाही आहे, चार नाही आहे, पाच आहे, सहा आहे का, नाही आहे, सात, सात हा फक्त एक आणि सातच्याच पाड्यात येतो, बाकी कोणत्याच पाड्यात येत नाही, म्हणून तो काय, प्राईम नंबर आहे. आठ जो आहे तो दोनच्या येतो, चारच्या पाड्यात येतो, आठच्या पण पाड्यात येतो, म्हणून तो प्राईम नंबर आहे का, नाही. नऊ जो आहे तो तीनच्या पण पाड्यात येतो, बरोबर आहे का. दहा दोनच्या पाड्यात येतो, पाचच्या पाड्यात येतो, म्हणून हा प्राईम नंबर नाही. मग प्राईम नंबर कोणते आहे याच्यामध्ये, दोन तीन पाच सात, बरोबर का. जर तुम्हाला याच्या अजून प्राईम नंबर शोधायचे असतील तर एक ते शंभरपर्यंतचे, वन टू हंड्रेडपर्यंतचे तुम्ही प्राईम नंबर शोधून काढायचे. टोटल 25 प्राईम नंबर्स तुम्हाला भेटतील, एक त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. लक्षात आलं का, एक ते शंभरपर्यंत टोटल 25 प्राईम नंबर आहेत. ठीक आहे, लक्षात असू दे, ते तुम्ही शोधून दाखवायचे आहेत मला. आता आपण जो काही धडा आहे, आता यानंतरचा जो टॉपिक आहे आपला, तो आहे रॅशनल नंबर. आता ते आपण बघणार आहोत काय असतं रॅशनल नंबर. आता बघा, रॅशनल नंबर्स म्हणजे ज्यांना परिमेय संख्या म्हणतात. मग परिमेय संख्या असतात कशा, परिमेय संख्या ह्या पी अपॉन क्यू म्हणजे पी छेद क्यू या स्वरूपात लिहिलेल्या असतात. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की पी आणि क्यू या दोन्ही जे काही अक्षरं जे आहेत, ती लेटर जे आहे इंग्लिशमधले जे काही अक्षरं आहेत, ती कशासाठी वापरलेली आहे, की त्यांच्या जागेवर कुठलाही नंबर असू शकतो, कोणताही, म्हणजे कुठला, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कोणत्या, ऋण असेल, झिरो असेल, धन संख्या असेल, त्या कुठल्याही संख्या असू शकतात. पण यामध्ये एक अट आहे, काय अट आहे, की क्यूच्या जागेवर झिरो नसायला पाहिजे, की क्यू इज नॉट इक्वल टू झिरो,
असणं गरजेचं आहे. आता इथे एक काही एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्यातून आपण ओळखून घेऊया की तो प्राईम नंबर आहे की सॉरी परिमेय संख्या आहे किंवा नाही, रॅशनल नंबर आहे किंवा नाही आहे. आता थ्री मायनस थ्री अपॉन फाईव्ह आहे, इथे झिरो आहे का? नाही आहे, याचा अर्थ हा प्राईम नंबर सॉरी परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे. बघा, वर झिरो असला तर चालतो, फक्त खाली झिरो नाही पाहिजे. ही सुद्धा रॅशनल नंबर आहे, हा सुद्धा रॅशनल नंबर आहे, हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. आता हे जे दोन एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसत आहेत, मायनस फोर अपॉन झिरो आणि फोर अपॉन झिरो, ठीक आहे, मायनस चार छेद शून्य आणि चार छेद शून्य, इथे बघा छेदस्थानी काय आहे, डिनॉमिनेटरला काय आहे, झिरो आहे. याचा अर्थ हे प्राईम नंबर, दोन्ही पण प्राईम नंबर नाही आहेत, सॉरी रॅशनल नंबर नाही आहेत, ठीक आहे, परिमेय संख्या नाही आहेत. ह्यासुद्धा ही सुद्धा संख्या कोणती आहे, परिमेय संख्या आहे. फक्त यामध्ये ह्या दोन संख्या परिमेय संख्या नाहीत, रॅशनल नंबर्स नाही आहेत, कारण की यांच्या डिनॉमिनेटरला काय आहे, झिरो आहे. लक्षात आलं का? फक्त झिरो नाही पाहिजे डिनॉमिनेटरला, ठीक आहे, याचा अर्थ ती परिमेय संख्या झाली. आता त्यानंतर आहे टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, नंबर लाईन संख्या रेषेवर रॅशनल नंबर दाखवायचे. अतिशय सोपं आहे, एकदा फक्त बघून घ्या. मी ऑलरेडी इथे एक नंबर लाईन काढून ठेवलेली आहे आणि आपण आता काय करूया, नंबर्स त्याच्यावर काढूया. आता नंबर्स आपल्याला दिलेले आहेत, तिथे सेवन अपॉन थ्री आहे, टू आहे, मायनस टू अपॉन थ्री आहे. आता नेमकं सेवन अपॉन थ्री कुठे लिहायचा, टू कुठे लिहायचा, मायनस टू अपॉन थ्री कुठे लिहायचा, बरोबर का? काहीही याच्यामध्ये अवघड नाही, एकदम साधं सरळ आहे. एक काम करायचं, आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की सर्वात मोठा नंबर कोणता आहे, सेवन अपॉन थ्री आहे, ठीक आहे. मग काय करायचं, आता हा आपल्याला दिसते इथे ऋण चिन्ह आहे का, निगेटिव्ह साईन आहे का, नाही, याचा अर्थ तो कुठे येणार आहे, या साईडला येणार आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे, झिरोच्या उजव्या बाजूला येणार आहे, ठीक आहे. मग आता इथे वरचा जो अंक आहे ना तो लक्षात घ्यायचा, वरचा नंबर काय, डिजिट काय, सेवन आहे. मग काय करायचं, आपण या झिरोपासून सेवन लाईन्स काउंट करायच्या, झिरोच्या पुढे पण, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, आणि जिथे सेवन आलं का तिथे आपण लिहिणार काय, सेवन अपॉन थ्री, इथे काय लिहिणार, सेवन अपॉन थ्री लिहिणार. त्यानंतर आता इथे टू आहे, मग आता टू म्हणल्यानंतर आता येणार कुठं, परंतु ह्या टूला आपण असं लिहू शकतो बघा, अजून सिक्स अपॉन थ्री, कारण की तीनने जर आपण सहाला भाग दिला, तीन एक तीन, तीन दोन्हे किती होणार, सहा होणार, उत्तर किती येईल, दोन. मग याचा अर्थ याला, ह्या दोनला आपल्याला ह्या स्वरूपात लिहावं लागेल सर्वात अगोदर, कळत आहे का, सिक्स अपॉन थ्रीच्या स्वरूपात. मग सिक्स अपॉन थ्री कुठे येणार, आता सेवन अपॉन थ्री इथे आला, याचा अर्थ सिक्स अपॉन थ्री इथे येणार, म्हणजेच टू कुठे येणार, इथे. लक्षात येते का? ठीक आहे, त्याच्यासाठी मी वेगळं वाटल्यास काय करतो, कलर घेतो, जेणेकरून तुम्हाला कळेल. इथे टू आला, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, मायनस टू अपॉन थ्री नंबर घ्यायचा आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी आपण वेगळा कलर घेऊयात. मायनस टू अपॉन थ्री कुठे येणार, मायनस संख्या, याचा अर्थ झिरोच्या डाव्या बाजूला येणार. इथे बघा, वन टू मायनस टू अपॉन थ्री, हे बघा इथे येणार ते मायनस टू अपॉन थ्री, ठीक आहे. अशा रीतीने तुम्हाला ते नंबर लाईनवर नंबर्स दाखवायचे आहेत, ठीक आहे. नंबर्स मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी ड्रॉ करून दाखवतो. हां, तर बघा नंबर्स कसे लिहायचे आपल्याला, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, म्हणजे इथे येणार सेवन अपॉन थ्री, इथे येणार टू, टू का बरं, इथे येणार सिक्स अपॉन थ्री असलं की इथे टू येतं, आणि मायनस नंबर झिरोच्या डाव्या बाजूला लेफ्ट साईडला, वन टू, म्हणजे इथे येणार मायनस टू अपॉन थ्री, ठीक आहे. अशा रीतीने तुम्हाला ते करायचं आहे, ठीक आहे. नंतर सुद्धा एक खाली एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे, आणि ती नंबर लाईन बघा कशा रीतीने आपल्याला करता येईल. आता इथे डिनॉमिनेटरला आपल्याला काय दिसतंय, फोर दिसतंय, बरोबर का? मग आता कशा रीतीने बघा दाखवायचे आपल्याला ते नंबर्स. आता सर्वात पहिले पॉझिटिव्ह नंबर आपण इथे घ्यायचा, कुठला नंबर घ्यायचा, पॉझिटिव्ह नंबर, एक मिनिट हा, बघा फाईव्ह अपॉन फोर आहे, म्हणजे काय करायचं, फक्त फाईव्ह वरचा जो अंक आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मग झिरोपासून उजव्या साईडला पाच रेषा मोजायच्या, वन टू थ्री फोर फाईव्ह, इथे येणार तो फाईव्ह अपॉन फोर, लक्षात आलं. त्याच्यानंतर काय, मायनस वन आहे, ठीक आहे. मायनस वन म्हणल्यानंतर मायनस वन कसा दाखवणार आहे, तो इथे येणार नाही, लक्षात ठेवा, इथे येणार नाही, कुठे येईल तो. तर मायनस वन म्हणजेच काय असणार आहे, ते मायनस फोर अपॉन फोर. फोरने जर आपण फोरला जर भाग दिला, फोर वनजा फोर, फोर वनजा फोर, म्हणजे याचं उत्तर किती येतं, मायनस वन उत्तर येतं, लक्षात असू द्यायचं. अशा पद्धतीने ते करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे.
याचा अर्थ मायनस फोर अपॉन फोर जर असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे, मायनस वन हा नंबर असणार आहे. लक्षात आलं का? मायनस फोर आपल्याला झिरोपासून मोजावं लागेल, एक दोन तीन चार, म्हणजे इथे येणार तो मायनस फोर अपॉन फोर म्हणजेच किती, मायनस वन. जो नंबर दिला आहे आपण तो लिहूयात, एक मायनस फोर अपॉन फोर आणि ह्या मायनस वन ह्या दोघांची किंमत सारखीच आहे, लक्षात असू द्यायचं. फक्त लिहिलं वेगळ्या पद्धतीने परंतु व्हॅल्यू कशी आहे, दोघांची सारखीच आहे, लक्षात आलं. त्यानंतर मायनस थ्री अपॉन फोर कुठे येईल मग, वन टू थ्री इथे येणार, मायनस थ्री अपॉन फोर. अशा रीतीने तुम्हाला नंबर लाईनवर काय करायचे, रॅशनल्स नंबर दाखवायचे आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत, बघा आपण तो निश्चितच बघा. प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवूयात. बघा क्वेश्चन नंबर वन काय दिलेला आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. म्हणजे खाली काही नंबर्स दिलेले आहेत आपल्याला, बरोबर का, चार एक्झाम्पल्स आहेत, त्या चारही एक्झाम्पल्समध्ये काही नंबर्स दिलेले आहेत आपल्याला आणि त्या नंबर्सची काय करायची आपल्याला, नंबर लाईन, सेपरेट नंबर लाईन ड्रॉ करायची. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने नंबर लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे, ठीक आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला काय करतो, हे जे फोर्थ एक्झाम्पल आहे त्याची नंबर लाईन ड्रॉ करून दाखवतो, ठीक आहे का. बघा, लक्ष द्या आता कशा पद्धतीने आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. सर्वात पहिले तर आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात, एकच मिनिट हां, एक मिनिट. अशा पद्धतीने तुम्ही समजा स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहात, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता दोन नंबर्स काय दिलेले ते लक्षात घ्यायचे आहेत. इथे आहे 13 अपॉन 10 आहे आणि मायनस 17 अपॉन 10 आहे. मग आपण इथे काय करूयात, सर्वात पहिले इथे झिरो घेऊयात. तर सर्वात पहिले पॉझिटिव्ह नंबर लिहून घेऊ. पॉझिटिव्ह नंबर जर बघितलं, आता वर आपल्याला काय दिलेलं आहे, 13 दिलेलं आहे, 13 अपॉन 10 आहे. वरच्या नंबरकडे लक्ष द्यायचं सहसा, ठीक आहे. 13 दिलेलं आहे ना, तर आपण काय करायचं, झिरोपासून आता पॉझिटिव्ह नंबर जे आहे ते झिरोच्या उजव्या बाजूला बरोबर राईट साईडला असतात, म्हणून आपण काय करूयात, 13 लाईन्स इथे ड्रॉ करूयात. 1 2 3 4, एक मिनिट हां, 4 5 6 7 8 9 10. जागा नाही आहे, परत एकदा जरा स्पेस कमी करावा लागेल त्यांच्यातला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 काढल्या. आता 13 कुठे आली होती, इथे आली होती, बरोबर का. तिथे आपण काय करूयात, तो नंबर लिहून घेऊयात, एक मिनिट. कोणता नंबर आहे तो, 13 अपॉन 10, बरोबर का, 13 अपॉन 10. कुठे आला तो, या 13 नंबरची लाईन आहे, ठीक आहे, तिथे आला, बरोबर. आता आपल्याला कुठला नंबर लिहायचा आहे, मायनस 17 अपॉन 10 हा नंबर लिहायचा आहे. चला तर आपण लिहून घेऊयात, एकच मिनिट. मग आपल्याला टोटल आता निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे झिरोच्या लेफ्ट साईड लाईन आहे, म्हणजे टोटल 17 लाईन्स ड्रॉ करावं लागतील. 1 2 3 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, ठीक आहे. याला वेगळा रंग कलर घेतो मी, तुम्हाला वेगळे कलर घ्यायचे नाही आहेत, एक पेन्सिलचाच यूज इथे करायचा आहे. पेन्सिलने नंबर लाईन ड्रॉ करायची आणि पेनाने नंबर आपल्याला दाखवायचे आहेत. मग इथे येणार मायनस 17 अपॉन 10, ठीक आहे. अशा रीतीने तुम्हाला काय करायचं आहे, नंबर लाईन ड्रॉ करायची आहे, कळालं. व्यवस्थित लक्षात घ्या, 13 अपॉन 10 नंबर होता, 13 पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे झिरोच्या राईट साईडला येणार, बरोबर. मायनस नंबर झिरोच्या लेफ्ट साईडला येतील आणि वर किती आहे, 13 आहे, म्हणून झिरोपासून 13 आपण काय केलं आहे, लाईन्स ड्रॉ केल्या आणि 13 नंबरची लाईन आहे तिथे 13 अपॉन 10 लिहिलं. सेम त्याच पद्धतीने मायनस 17 होतं म्हणजे झिरोच्या लेफ्ट साईडला 17 रेषा म्हणजे 17 रेषा काउंट करायच्या, मोजायच्या आणि 17व्या रेषेवर काय करायचं आहे तुम्हाला, मायनस 17 अपॉन 10 हा नंबर लिहायचा आहे, ठीक आहे. अशा रीतीने प्रत्येक एक्झाम्पलची तुम्हाला नंबर लाईन स्वतःला तुमच्या वयांमध्ये ड्रॉ करायची आहे, ठीक आहे. चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स.
आता खाली एक नंबर लाइन दिलेली आहे आणि त्या नंबर लाइन वरून आपल्याला काय करायचं आहे, खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या क्वेश्चन्सची काय करायची ते आपल्याला आन्सर लिहायचे आहेत, ठीक आहे। तर सर्वात पहिले आता खालचे जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांकडे जाण्या अगोदर आपण काय करूयात, इथे जे काही दिलेले आहे आपल्याला नंबर्स त्याच्याकडे आता जरासं लक्ष देऊया, नंबर लाईनकडे। आता इथे तुम्हाला दिसते की काही एकदम डार्क कलरमध्ये डॉट आहेत आणि काही फेंट आहेत, मध्ये फेंट आहेत आणि काही डार्क आहे। बघा, ओ आणि एफ हे डार्क पॉईंट आहेत, बरोबर आहे का, आणि त्याच्यामध्ये फेंट आहे। याचा अर्थ ओ पासून, आता म्हणजेच या झिरोपासून ते पहिले काउंट करून घ्यायचे किती आहेत। बघा, 1, 2, 3, 4 हे काउंट केलं आपण, लक्षात घ्या, झिरोपासून काउंट केलं, झिरोला काउंट नाही करायचं त्याच्यामध्ये, ठीक आहे। या डार्क पॉईंटपर्यंत आपण काउंट केलं तर किती लाईन्स आल्या, त्या 4 लाईन्स आल्या, 1, 2, 3, 4। याचा अर्थ एक लक्षात घ्यायचं, इथे 4 आलं याचा अर्थ तिथे डिनॉमिनेटरला, म्हणजे डिनॉमिनेटरला म्हणजे कुठे, खाली किती असणार आहे, 4 असणार आहे, हे लक्षात असू द्यायचं, कळालं का, डिनॉमिनेटरला किती असणार आहे, 4। मग आता जर बघितलं तुम्ही इथे की इथे 1 आहे, याचा अर्थ 1 डिनॉमिनेटरला 4 आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर का। मग कुठल्या नंबरला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर 1 आन्सर येईल, कोणता नंबर आहे, 4 ने कोणत्या नंबरला डिवाइड केलं तर आन्सर 1 येईल, 4 लाच, बरोबर का। याचा अर्थ इथे कुठला नंबर येणार आहे, 4/4, याचा अर्थ इथे किती येईल, या 2 जागेवर कोणता नंबर येणार, 8/4, कारण की 4 ने 8 डिवाइड केलं तो आन्सर किती येणार, 2 येणार, बरोबर आहे का। सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला कळालं की इथे प्रत्येक नंबरच्या डिनॉमिनेटरला 4 म्हणजे छेदस्थानी काय असणार आहे, 4 असणार आहे, ठीक आहे। तर आता बघा, आपल्याला पहिला प्रश्न आपण बघून घेऊयात काय दिलं आहे। पहिल्या प्रश्नात काय सांगितले, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी, बी पॉईंट जो आहे कुठला नंबर इंडिकेट करतो, म्हणजे त्या बी पॉईंटवर कोणता नंबर आहे। मग आपण करणार काय, डिनॉमिनेटरला 4 आहे हे आपल्याला माहिती आहे, मग आपण फक्त 0 पासून ते काउंट करून घेऊ की बी पर्यंत किती लाईन्स होतात, ठीक आहे। चला 1 by 1 काउंट करूयात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, बरोबर का। याचा अर्थ आणि 10 आहे आणि जर बघितलं 0 लेफ्ट साईडला आहे म्हणजे मायनस असणार, म्हणजे तो कुठला नंबर असणार आहे, -10/4, कोणता नंबर असणार आहे, -10/4, ठीक आहे, लक्षात आलं का, अशा रीतीने करायचं आहे तुम्हाला ते, -10/4 हा नंबर आला। आता नेक्स्ट बघा, एक मिनिट हा, इथे आन्सर आला आपलं -10/4। त्यानंतर नंबर व्यवस्थित लिहून घेतो मी, -10/4, विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 × 3/4। आता हा नंबर तुम्हाला पहिले, हा मिक्स फ्रॅक्शन आहे, याला पहिले काय करावं लागेल, व्यवस्थित लिहून घ्यावं लागेल। मग कसं होत असतं, इथे 1 आहे आणि पुढे 3/4 दिलेले, म्हणजेच ते 1+3/4 असतं। मग या 4 ने 1 मल्टिप्लाय करायचं, 4 1 मल्टिप्लाय केलं तर किती येणार, 4 येणार, आणि त्या 4 4 3 काय करायचे, ॲड करायचे, 4+3 किती होणार, 7, म्हणजे झालं ते किती, 7/4, लक्षात आलं, 4 मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामध्ये हे 3 ॲड करायचे आणि 4 हा खालचा खालीच राहू द्यायचा, ठीक आहे, म्हणजे किती आलं, 7/4। मग आता कुठला नंबर जो आहे, कुठला पॉईंट जो आहे तो 7/4, 7 म्हणजेच काय, पॉझिटिव्ह नंबर आला, म्हणजे आपल्याला राईट साईडला बघावं लागेल 0 7 लाईन्स काउंट करूयात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, म्हणजे कोणता पॉईंट आहे तो, तिथे सी आहे, बरोबर का, म्हणजे इथे येणार पॉइंट सी हे त्याचा आन्सर येणार आहे, कळालं का। नेक्स्ट बघा, स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे पॉइंट डी जो आहे तो, जो काही पॉइंट आहे तो 5/2 हा नंबर दाखवतोय, हे ट्रू आहे की फॉल्स आहे, बरोबर आहे की चूक आहे, ते आपल्याला सांगायचं आहे। मग आपण बघूयात 5/2 आहे की नाही, सर्वात पहिले आपण चेक करू की पॉईंट डी वर कोणता नंबर आहे, मग त्यासाठी आपण काय करूयात, लाईन्स काउंट करूयात, एक मिनिट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आलं,
डी वर किती आलं 10, म्हणजेच किती येणार 10/4, परंतु इथे काय सांगितलेलं आहे 5/2 आहे आणि इथे 10/4 आहे. मग काही वेळेस विद्यार्थी काय करतात 10/4 आहे म्हणजे अरे हे फॉल्स असणार, फॉल्स नाही आहे हे ट्रू आहे. का? कारण की ह्या 10 आणि 4 आपण कितीने डिवाइड करू शकतो, दोन्ही पण कोणत्या पाड्यात येतात, 2 2 × 4 2 × 5 = 10. म्हणजे बघा काय आला इथे नंबर 5/2 हा नंबर आला. याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, ट्रू आहे. कळालं का? बरोबर आहे. चुकीचं आहे का? नाही. तर अशा रीतीने तुम्हाला काय करायचं होतं, प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 1 मधले तुम्हाला 3 नंबर लाईन स्वतःला ड्रॉ करायच्या. ठीक आहे, मी एक नंबर लाईन तुम्हाला ड्रॉ करून दाखवली कशा रीतीने ड्रॉ करायची असते. ठीक आहे, आता तुम्ही काय करायचं, ह्या व्हिडिओ झाल्यानंतर इतरांसोबत तुम्ही शेअर करायचा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे बघा, लाल अक्षरात लिहिलेलं असतं सबस्क्राईब, व्हिडिओच्या खाली लिहिलं असतं उजव्या हाताला. ठीक आहे, त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं, त्याला कुठलेही पैसे वगैरे लागत नाही. फक्त होईल एवढंच की ज्यावेळेस पण मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकेल तुमच्या सिलेबसशी संबंधित, तर त्याचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, आणि सोबतच त्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेलचं चिन्ह असतं, घंटीचं चिन्ह असतं, त्याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.